जलशक्ती मंत्रालयाच्या वतीनं देशभरात घेण्यात आलेल्या स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यानं देशातून दुसरा क्रमांक पटकावलाय. राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्र पाचव्या स्थानावर राहिलाय, तर सातारा जिल्हा विशेष पुरस्काराचा मानकरी ठरला. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता विभागानं 1 ते 31 जानेवारी 2019 दरम्यान देशभरातील 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेचं आयोजन केलं होतं. देशातील 614 जिल्ह्यांमधील 1,32,00,000 प्रतिस्पर्ध्यांनी यात भाग घेतला होता. या स्पर्धेच्या माध्यमातून शौचालयांना आकर्षित रित्या रंगवण्यात आलं. शौचालयांवर स्वच्छता जागृतीबद्दल संदेशही देण्यात आले. स्थानिक पातळीवर झालेल्या कामाची नोंद मंत्रालयाच्या पोर्टलवर देण्यात आली. या आधारावर मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जिल्ह्यांना भेट देऊन पाहणी केली आणि विजेत्यांची निवड केली. नमस्कार, मी कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा. आज देशामध्ये स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धा जी 1 जानेवारी ते 31 जानेवारी झाली, ती त्या स्पर्धेचा आज पारितोषिक वितरण समारंभ आहे. आपले जे मंत्री महोदयांच्या हस्ते आज पुरस्कार यांना दिले जाणार आहेत. महाराष्ट्र देशामध्ये तिसऱ्या क्रमांकाला आलेला आहे आणि सातारा जिल्ह्याला याच्यामध्ये विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्याने आतापर्यंत स्वच्छता दर्पण पुरस्कार आहे. मागच्या वेळेस 2018 देशामधील सर्वात बेस्ट म्हणजे बेस्ट परफॉर्मिंग डिस्ट्रिक्ट प्रदर्शनकारी जिल्हा म्हणून सुद्धा अव्वल क्रमांक मिळवलेला होता. आमच्या सर्व टीम जिल्हा परिषद सीओ गाव ज्या गावांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, ज्या गावांना या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी बक्षीस मिळणार आहे, पुरस्कार मिळणार आहे, असे सर्व संबंधित ग्रामसेवक, सरपंच, सीओ, जिल्हा परिषदची सर्व टीम आज या ठिकाणी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत. सातारा जिल्ह्यामध्ये स्वच्छतेसाठी खूप असं काम करण्यात आलेलं आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून गावागावामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी स्वच्छ सुंदर शौचालय, बोलकं शौचालय, एकदम त्यांना चांगल्या पद्धतीची रंगरंगोटी करून एक सुंदर असं शौचालय काही गावांनी त्या ठिकाणी बनवलेले आहेत.